मित्रांनो, आज तुम्हाला मी जे माझे गुरु महाराज आहेत, आध्यात्मिक गुरु महाराज, त्यांनी जे सांगितले आज तुम्हाला मी सांगतो. एक आई आपल्या 5 वर्षाच्या मुलाला सांगत असते की जीवनामध्ये तुला सुखी व्हायचं आहे, समाधानी राहायचं आहे आणि हीच तुझी यशाची गुरुकिल्ली आहे. तर दुसऱ्या दिवशी तो मुलगा शाळेत जातो आणि शाळेमध्ये पण शिक्षक असतात, ते त्याला विचारतात की तुला भविष्यात काय व्हायचं आहे. तर तो मुलगा, तुम्हाला माहिती आहे मुलं खूप इनोसंट असतात, त्यांनी सांगितलं की मला समाधानी व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे. तर शिक्षकांना वाटलं याला समजलं नाही वाटतं मी काय काय प्रश्न विचारला त्याला. तर तो मुलगा म्हणतो की तुम्हाला बहुतेक समजलं नाही की जीवन म्हणजे काय. तर आपण बघतो की लोकांना काय वाटतं की फक्त पैसा फेम म्हणजे सुख आहे. आता नुकतंच हार्वर्ड युनिव्हर्सिटीने अभ्यास केला होता, तर त्याच्यात त्यांना असं समजून आलं. त्यांनी काय केलं, बऱ्याच यंग मुलामुलींना प्रश्न विचारले की तुमचं आयुष्यामधलं ध्येय काय. तर त्यातल्या 80% मुलामुलींनी सांगितलं की आम्हाला श्रीमंत व्हायचं. दुसरे जे होते म्हणजे त्याच्यातलं एक फार इंटरेस्टिंग फॅक्ट आलं बाहेर, 50% लोकांना असं वाटलं की फेमस म्हणजे आम्हाला प्रसिद्धी जर मिळाली तर आम्ही सुखी होऊ शकतो. मित्रांनो, हे इक्वेशन झालं की श्रीमंत प्लस प्रसिद्धी इजिकल टू सुखी, म्हणजे रिच प्लस फेमस इजिकल टू हॅपीनेस असं झालं आहे. बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडतात की जेव्हा आपण पैसे आले, खूप फेम मिळालं, नाव झालं तर आपण सुखी होऊ. पण आपण बघतो की एक चर्चेतून जे डायरेक्टर आहेत, CEO आहेत, ते डिप्रेशनमध्ये. लोक एवढे कष्ट करतात, पैसे मिळवतात, घर बांधतात, चांगलं फर्निचर ठेवतात झोपण्यासाठी, पण 30% जी लोकं आहेत त्यांना झोपण्यासाठी त्रास आहे, संघर्ष करावा लागतो, गोळी घ्यावी लागते. त्याचं कारण काय, लोकांना फेम हवं आहे, अन्यसरी ते फेमच्या मागे लागलेत, प्रसिद्धी हवं आहे, खूप पैसा हवा आहे. त्याच्यामुळे काय होतं की ते त्यांच्या मनाकडे लक्ष देत नाही की मनामध्ये काय चाललं आहे. मनामध्ये माझी मनाची वेगळीच रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यामुळे पोकळी निर्माण होते मनामध्ये, त्या एकटे पडतात आणि डिप्रेशनचे शिकार होतात. तर आपण थोडा ह्याच्यावर विचार केला पाहिजे. आत्ता आपण बघतो की सगळंच फास्ट झालं आहे, फास्ट कार, फास्ट फूड, फास्ट लाईफ. पण आपण एक गोष्ट निग्लेक्ट करतो की आपला जो अवेअरनेस आहे एक आपल्या जीवन पद्धतीकडे बघण्याचा, तो आपण कुठेतरी विसरत चाललो या सगळ्या फास्ट लाईफमध्ये. त्याचं सोल्युशन काय आहे, सोल्युशन एक हार्डवेअर युनिव्हर्सिटीनेच अभ्यास केला होता, त्यांनी 742 लोकांवर हा अभ्यास केला, म्हणजे जवळजवळ 4 जनरेशन त्यांनी हा अभ्यास केला. त्यांनी काय केलं, लोकांना प्रश्न विचारले म्हणजे त्यांच्या फॅमिली लाईफबद्दल, त्यांच्या घराबद्दल, त्यांच्या वर्क कल्चरबद्दल खूप काही असे प्रश्न विचारले. मग त्यांच्या वाईफला पण आता प्रश्न विचारले, आता जी पिढी आहे त्यांना पण प्रश्न विचारले की काय तुम्हाला असं वाटतं. आणि ते अशा निष्कर्षावर आले की फक्त पैसा फेम ह्यांनी काय सुख मिळत नाही आहे. खरे सुखी कोण आहेत, तर ज्यांचे रिलेशन संबंध खूप चांगले आहेत, लोकांबद्दल संबंध खूप चांगले आहेत, ते एकमेकांची काळजी घेतात, ते खरं सुखी आहेत. भले आत्ता त्यांच्याकडे पैसे कमी आहेत पण खऱ्या अर्थाने ते सुखी आहेत. तुम्हाला एक सांगतो मी की जसं आपण बघतो की असं म्हणतात की माणसं ही प्रेम करण्यासाठी असतात आणि गोष्टी त्या वापरण्यासाठी असतात. पण आता काय होते, उलटं होते. लोकं माणसांचा वापर करतात, त्यांना काहीतरी पाहिजे, काहीतरी मिळवण्यासाठी ते माणसांचा वापर करतात आणि वस्तूंवर प्रेम करतात. ही फार घाणेरडी वृत्ती झाली लोकांची. तर त्यामुळे तुमच्या आसपासचे जे लोक आहेत त्यांच्यावर प्रेम करा, रिलेशनशिप चांगली ठेवा तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमच्या मित्रपरिवारांबरोबर चांगले संबंध ठेवा. लोक फिरायला जातात, फोटो काढतात, पण ते जे मुवमेंट्स आहेत ते कॅप्चर करायला विसरतात. काही क्षण आहेत, छोट्या छोट्या क्षणामधूनच आपण आपल्याला सुख मिळतं. जनरली काय होतं की आपण जो आपल्या सगळ्यांना सुखी व्हायचं आहे, आनंदी व्हायचं आहे, आपण काय करतो की जो बाहेर जे चाललं आहे त्याचा इन्फ्लुएन्स आपल्यावर होतो आणि आपल्याला वाटतं की हां पैसा मिळालंच आपण सुखी होऊ किंवा नाव झाल्यावर आपण सुखी होऊ. पण हा मोठा गैरसमज आहे, ते बारीक गोष्ट आहे, आपल्याला समजून घेतली पाहिजे. अशा किती गोष्टी आहेत तुम्ही काउंट करा, अशा किती गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता पैसे न देता, लिहून काढा एक गोष्टीवर. आणि अशी किती लोक आहेत तुमच्याकडे की तुमच्या वेळप्रसंगी तुम्हाला तुमच्यासाठी ते धावून येतील. जर असं असेल तर ठीक आहे, तुम्ही खरंच सक्सेसफुल आहात. असं नसेल तर खरंच चिंतेची गोष्ट आहे, त्याच्यावर थोडा विचार करा. कसं आहे, कुठल्या माणसाला ॲप्रिशिएट करा, त्याला सांत्वना द्या, त्याची मदत करा, रिलेशनशिप चांगली ठेवा. त्याच्यामुळे काय होईल, हृदयामध्ये एक प्रेम निर्माण होईल आणि ते प्रेम तुम्ही वाटत फिराल. मग हेच एक जीवनाचं गुपित आहे की समाधानी राहणं, रिलेशनशिप सुधारणं.